श्री संत गजानन महाराजांचा 145वा प्रगट दिन दिनांक 13 फेब्रुवारीला शेगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होतोय. संतनगरी शेगावातून कालपासून लाखो भाविक श्रींच्या दर्शनासाठी दाखल झालेत. याशिवाय 1100 दिंड्या सुद्धा शेगावात दाखल झाल्यात. संस्थांच्या वतीने भाविकांची चोख व्यवस्था करण्यात आली असून पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दर्शनासाठी रात्रीपासून मंदिर खुले ठेवण्यात आले होते. पहाटे 5 वाजता काकड आरती घेण्यात आली. सकाळी 7 वाजता मुख्य आरती घेण्यात आली. मुख्य दर्शन आणि समाधी दर्शनासाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्यात. मुखदर्शनासाठी सध्या 45 मिनिट ते 1 तासांचा कालावधी लागत असून मुख्य समाधी दर्शनासाठी 3.5 ते 4 तास लागत आहेत. दुपारनंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सकाळी 8 वाजेपासून महाप्रसादाचे वितरण संस्थांच्या वतीने सुरू करण्यात आले. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी श्रींच्या प्रगट दिनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने प्रगट दिन साजरा करण्यात आला असून व महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. संपूर्ण शेगाव नगरीमध्ये गणगण गणात बोते हा एकच आवाज फक्त घुमत होता. बालाजी सोसे, झुमो न्यूज, बुलढाणा.